दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि आज शेतकरी संघटनांनी निर्वाणीचा इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे आपल्यासोबत आहेत राज्यसभा खासदार राजीव सातवजी साहेब सातो मला सांगा की दिल्लीच्या बॉर्डर बंद आहेत आणि आता पुन्हा एकदा पत्र लिहून सांगितलं आहे की शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडू नका बदनाम करू नका सरकार असं तुम्हाला वाटतं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो वाटतंय सरकारचा मागच्या सहा वर्षाचा जर कार्यकाळ पाहिला तर शेतकऱ्यांच्या हाताला कुठलाही शेतकऱ्यांचा जो न्याय आहे त्यालासुद्धा त्यांनी सरकारनं मदत केली नाही कुठलाही न्याय हक्काची कधी दखल या सरकारनं घेतलेली दिसत नाही सहा वर्षामध्ये या सरकारचा कार्यकाळ हा बड्या बड्या उद्योगपतींना मदत करणं आणि त्यांना कसे फायदे देता येतील एवढाच हा कार्यकाळ राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटना जे सांगत आहेत हे भाजपाचं गुजरातमधलं मॉडेल आहे जे दिल्लीमध्ये त्यांचं वापरण्याचं चालू आहे की फूट पाडायची कुठलंही आंदोलन असो त्याच्यामध्ये फूट पाडायची त्याच्यामध्ये कसे वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम निर्माण होतील असं ने करायचं त्यांचा नेहमीचा अजेंडा आहे आणि त्याच्यावरच माझ्या माहितीनुसार भाजपाचा दिल्लीच्या सरकारचं हे काम सुरू आहे परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्याची मुख्य कारणं याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायची गरज आहे शर शेतकऱ्यांना न्याय द्यायची गरज आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींसाठी तुम्ही सात आठ लाख कोटी रुपयाचे पॅकेजेस देता मग शेतकऱ्याला मदत का नको हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे दोन प्रश्न आहेत एक तर की संसदेचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते रद्द करून आता अर्थसंकल्पीय अधिवेशनावर होणार आहे आणि दुसरं म्हणजेच की शेतकऱ्यांचा हाच मुद्दा आता अधिवेशनामध्ये काँग्रेस मानणार आहे का आणि कशा पद्धतीनं मानणार आहे आपण बघा की बिहारची निवडणूक तुम्हाला करता आली त्याच्यासाठी हजारोंच्या सभा घेता आल्या तुम्हाला पक्षाच्या मोठ्या मोठ्या बैठका घेतात त्याच्यासाठी तुम्हाला करोनाची भीती नाही जे जे करता येईल पब्लिक मीटिंग्स जेवढ्या करता येतील तेवढ्या करण्यासही तुमचा अजेंडा आहे आणि ते, ते करत आलेला आहात आत्तासुद्धा अनेक ठिकाणी जिल्हा परिषद तालुका पंचायत यांच्या निवडणुका आहेत त्यात त्याला ॲड्रेस करताय एक दोन महिन्यामध्ये बंगालची निवडणूक आहे त्याच्या तयारी तुमच्या सुरू झालेल्या आहेत दररोज टी व्हीवर दिसतं की हजारोच्या प्रचारसभा तुम्ही घेताय मग संसदेचं अधिवेशन का नाही हा प्रश्न आहे लोकशाहीचं मंदिर बाकी तर मंदिरं खुली झाली मग लोकशाहीचं मंदिर का बंद आहे हा प्रश्न आहे त्याचं कारण हे आहे की पुजाऱ्याला लोकशाहीच्या मंदिरात पूजाच करायची नाही आहे फक्त देखावा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही विचारणारे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं याच्यापासून पळवाट काढायचा हा सगळा प्रयत्न आहे की खासदार तर असले पाहिजेत पण खासदारांना प्रश्न विचारायचा अधिकार दिला नाही पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनाही माझा आग्रह राहील की तुम्ही राज्यातल्या संदर्भातली चर्चा करता कधीतरी एकदा मोदी साहेबांना पत्र लिहा आणि संसदेचं अधिवेशनसुद्धा बोलवलं गेलं पाहिजे याची मागणी करा आणि हा टिपिकल गुजरातचाच पॅटर्न यांचा राहिलेला आहे गुजरातमध्ये सुद्धा अधिवेशनं नाही झाली पाहिजे विरोधी पक्षांना बोलू दिलं नाही पाहिजे हीच भूमिका भाजपाची मोदी सरकारची राहिली तेच दिल्लीत चालू आहे या संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुलजी आणि सोनियाजी यांचं सुद्धा ॲग्रिकल्चर जे आता जे कायदे चालले शेतकऱ्यांच्यासाठी भूमिका मानणार आपण बघा की ही ॲग्रेसिव्ह भूमिका ही ज्यावेळेस लँड ॲक्विशन बिल आलं होतं त्यावेळेसपासून काँग्रेसनं मांडलेली आहे त्याच्या आधीपासूनही मांडलेली आहे आणि शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार जो त्यांना भाव पाहिजे त्या संदर्भातला अधिकार आहे त्यांना तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं सांगत होता शेतकऱ्याचं उत्पन्न आता अर्ध करायच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू आहे आणि संदर्भातली चर्चा पार्लमेंटच्या फ्लोअरवर होऊ द्यायची नाही आम्हाला तर तुम्ही सस्पेंड करून सभागृहाच्या बाहेरही काढलेलं होतं त्याच्यामुळे जो जो आवाज उठवेल त्याच्याविरोधातलं हे मोदी सरकारची भूमिका आहे काँग्रेसला नवीन अध्यक्ष कधी मिळणार असा सारखा प्रश्न निर्माण होतोय राहुल गांधी का आता चर्चा पुन्हा प्रियंका गांधी यांची सुरू झालेली आहे मला पूर्णपणे खात्री आहे की राहुलजी ज्यावेळेस कधी काँग्रेसचं अधिवेशन पुढच्या दोन तीन महिन्यात होईल त्यावेळेस राहुलजी पक्षाचे अध्यक्ष होतील आणि मागच्या सहा वर्षामध्ये कोणी आवाज उठवलेला आहे म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात एकमेव आवाज शेतकऱ्यांच्या बा बाजूनं एकमेव आवाज सर्वसामान्यांच्या बाजूनं एकमेव आवाज मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या विरोधात जर कोणाचा असेल तर तो राहुलजींचा राहिलेला आहे राहुलजी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे मध्यंतरी जे लेटर बॉम्ब झाला नाराजी आणि नाही व्यक्त केली होती अशा वेळी असा वाट वाटत नाही का की राहुलजींच्या मार्गावर काही अडचणी आहेत नाही अडचणी काहीच नाही असे बॉम्ब तर अन्नमधनं फुटतच राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की लढणारा नेता कोण आहे मोदींच्या विरोधात मोदींच्या डोळ्याला डोळा भेडून तुम्ही आहात हे सांगण्याची कॅपॅसिटी या देशामध्ये फक्त एका नेत्यात आहे आणि त्यांचं नाव राहुल गांधी पण यापूर्वी त्यांनी दोन तीनदा सांगितलं की आपण अध्यक्ष होऊ शकत नाही परंतु तुम्हाला विश्वास आहे की तेच अध्यक्ष होतील निश्चितपणानं कारण या देशातल्या काँग्रेस जणांची ती इच्छा आहे आणि या देशाला खऱ्या अर्थानं सक्षम जर नेतृत्व कोणी देणार असेल तर ते राहुलजीच आहेत चर्चा चाललेली की प्रियंका गांधी सुद्धा होऊ शकतात तुम्हाला काय वाटते शक्यता ज्यावेळेस राहुलजी होणार आहेत ही भूमिका आम्ही सगळ्यांनीच घेतलेली आहे तर राहुलजी होतीलच धन्यवाद चर्चा केल्याबद्दल राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असतील असा दावा राजीव सातव यांनी केलेला आहे परंतु जे मंदिराचे पुजारी आहेत संसदेचे पुजारी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही अशी टीका सुद्धा राजीव सातव यांनी केली कॅमेरामॅन राजेश जी मीडिया दिल्ली